सातवीचा सामान्य विज्ञान या पुस्तकातील टॉपिक नंबर 8 सुरू करतोय. टॉपिकचे नाव आहे प्रदूषण. पहा, आता प्रदूषण हा शब्द ऐकल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा डोक्याचं येतं ते काय डोक्यात येतो आपल्या, ते म्हणजे पर्यावरण. आता पर्यावरणाचं प्रदूषण होतं किंवा पर्यावरण हे दूषित झालेलं आहे हे आपण कधी म्हणतो, तर पहा हे प्रदूषण कशाशी संबंधित आहे. प्रदूषणामध्ये आपल्याला कोणकोणते पॉईंट्स बघायचे आहेत, आपल्याला एकूण 4 पॉईंट्स बघायचे आहेत. ते म्हणजे, एक म्हणजे प्रदूषण काय, प्रदूषण म्हणजे काय किंवा प्रदूषण कोणाला म्हणायचं, त्याच्यानंतर प्रदूषके, त्यानंतर जो तिसरा पॉईंट आहे तुमच्या या टॉपिकमध्ये तो म्हणजे हवा प्रदूषण, आणि चौथा आहे जल प्रदूषण. या 4 गोष्टींचा डिटेल स्टडी आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. पहा काय काय पाहिजे लक्षात आलं. एक, आपल्याला पाहिजे प्रदूषण म्हणजे काय. दुसरं, प्रदूषके म्हणजे काय, याला म्हणायचं पोल्युशन, याला म्हणायचं पोल्युटंट. तिसरं, हवा प्रदूषण, हवा प्रदूषणाचा आपल्याला डिटेल स्टडी करायचा आहे. आणि चौथं आहे ते म्हणजे जल प्रदूषण, वॉटर पोल्युशन. या 4 गोष्टींचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. तर आपण बोलत होतो पर्यावरणाविषयी. पहा, पर्यावरण म्हणजे काय आहे आधी समजून घ्या. पर्यावरण कशाला म्हणायचं, पर्यावरणामध्ये कोणकोणते घटक येतात आणि ते पर्यावरण नंतर दूषित कशा पद्धतीनं होतं, काय कारणं आहेत ते दूषित होण्याची, हे आपण पाहणार आहोत. पहा, पर्यावरण म्हणजे काय हो, तर आपल्या सभोवतालची परिस्थिती, त्याला आपण काय म्हणतो, पर्यावरण. पहा, आपल्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. मग आपल्या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये कोणकोणते घटक येतात, काही भौतिक घटक असतील, काही जैविक घटक असतील, काही रासायनिक घटक असतील, काही अजैविक घटक असतील, या सगळ्यांची मिळून काय बनते हो, या सगळ्यांची मिळून एक परिसंस्था बनते. आणि परिसंस्थेमध्ये दोनच घटक येतात, या सगळ्यांचं मिळून काय बनतं, तर पर्यावरण बनतं. पहा, पर्यावरण म्हणजे मी काय सांगितलं, आपल्या सभोवतालची परिस्थिती, ती कंडिशन अराउंड अस, त्याला काय म्हणतो आपण, पर्यावरण असं म्हणतो. मग या पर्यावरणामध्ये कोणकोणते घटक येतात, भौतिक घटक असतील, काही रासायनिक घटक असतील, काही जैविक घटक असतील, काही अजैविक घटक असतील, या सगळ्यांचा समावेश पर्यावरणामध्ये होतो. तर आता पहा, आपण मुख्यत्वे करून दोन घटकांचा विचार करूयात, तर तो म्हणजे जैविक आणि अजैविक घटक. भौतिक घटक देखील महत्त्वाचे आहेत. आता भौतिक घटक कोणते, तर भौतिक घटक म्हणजे हवा, पाणी, मृदा, बाष्प, खनिजे, यांना म्हणायचं भौतिक घटक. रासायनिक घटक कोणते, तर रासायनिक घटक म्हणजे क्षारता, सामू, त्याच्यानंतर पाण्याचे प्रमाण किंवा क्षारांचे प्रमाण, हे जे काही असतात त्यांना म्हणायचं रासायनिक घटक. त्यानंतर जैविक घटक म्हणजे कोणते, तर जैविक घटक म्हणजे वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, मानव, या सगळ्यांना जैविक घटक असं म्हणायचं. तर अजैविक घटक म्हणजे दुसरे तिसरे कोणते नसून जे भौतिक घटकमध्ये येतात त्यांनाच अजैविक घटक असं म्हणतात. आणि या सगळ्यांचं मिळून पर्यावरण बनतं. आता पहा, हे पर्यावरण बनल्यानंतर दोन घटकांची मिळून परिसंस्था बनते. कोणत्या दोन घटकांची, तर जैविक घटक आणि अजैविक घटक, या दोघांची मिळून परिसंस्था बनते. पहा, परिसंस्था हा पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. काय सांगितलं मी, तर परिसंस्था ही एकूण दोन घटकांची मिळून बनते. कोणते दोन घटक, तर जैविक घटक आणि अजैविक घटक. त्यामुळं आपण परिसंस्था म्हणजे काय म्हणू शकतो, तर जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्या आंतरक्रियांचा अभ्यास करणारी संस्था म्हणजे परिसंस्था होय. जैविक आणि अजैविक घटक यांच्या आंतरक्रियांचा अभ्यास म्हणजे किंवा अभ्यास करणारी संस्था म्हणजे परिसंस्था होय. पहा, आता परिसंस्था समजलं,
पहा ज्यावेळेस आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची परिसंस्था असते, म्हणजे उदाहरणार्थ जर का तुम्ही राजस्थानला गेलात तर त्या ठिकाणची वेगळी परिसंस्था असते. राजस्थानला कसली परिसंस्था असते हो, तर वाळवंटी परिसंस्था असते, म्हणजे तिथं वाळवंट असतं, तिथं निवडुंगाची झाडं पाहायला मिळतात, तिथं आपल्याला उंट पाहायला मिळतात. हेच तुम्हाला कोकणामध्ये पाहायला मिळणार आहे का? कोकणामध्ये पाहायला मिळत नाही, कारण की कोकणामध्ये असणारी जी काही परिसंस्था असते ती पूर्णपणे वेगळी असते. तिथली जी परिसंस्था असते ती वेगळी असते, तिथं झाडे असतात, तिथं समुद्र असतो, तिथली हवा अशी थोडीशी दमट आणि थोडीशी कोरडी असते. तर या उलट तुम्ही हिमालयात गेलात तर हिमालयामध्ये वेगळी परिसंस्था आपल्याला पाहायला मिळते. हिमालयामध्ये कसली परिसंस्था पाहायला मिळते आपल्याला? थंड प्रकारची परिसंस्था पाहायला मिळते. तिथे सगळा तुम्हाला बर्फ पाहायला मिळेल. हिमालयामध्ये याक पाहायला मिळेल तुम्हाला. तुम्ही असं कधी पाहिलं आहे का? राजस्थानमध्ये गेला आहे तिथं तुम्ही याक पाहिला आहे, आणि हिमालयामध्ये गेला आहे आणि तिथं तुम्हाला उंट दिसला आहे, असं होत नाही. कारण की जसजसं आपण भाग बदलू, जसजसं राज्य बदलू, देश बदलू, तसतसं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या परिसंस्था पाहायला मिळतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असणारं पर्यावरण हे कसं असतो? वेगळं असतं. पहा, समजा तुम्ही उदाहरणार्थ फिरायला गेलेला आहात, तर फिरायला गेल्यानंतर मस्त शुद्ध हवेमध्ये बसलेला आहात किंवा समुद्राकिनारी आहात, तर तुम्ही काय म्हणता? किती छान वारा सुटलेला आहे, काहीही तिथं कुणीही नाही, असं गर्दीच्या ठिकाणीचा बीच नाही हा, तारकर्ली वगैरे असेल, किंवा मस्त तुम्ही कुठंतरी पठारावरती ट्रेकिंगला गेलेला आहात, तर तुम्ही काय म्हणता? किती शुद्ध हवा आहे, शुद्ध हवा आहे. का तसं वाटतं? कारण की तिथं कोणत्याही प्रकारचं गाड्या नसतात, वाहने नसतात, लोकांची रहदारी नसते, गर्दी नसते. आता हे सगळ्या गोष्टी नाहीत म्हणजेच तिथं काय नाही आहे हो, शुद्ध हवा आहे म्हणजेच तुम्ही काय म्हणता? तिथं अशुद्ध हवा नाही आहे. शुद्ध हवा नाही आहे म्हणजेच तिथं काय नाही आहे हो, तर प्रदूषण नाही आहे. आता मग प्रदूषण कोणाला म्हणायचं? तर पहा, सर्वसाधारणपणे कोणत्याही पदार्थाचे अथवा वस्तूचे होणारे दूषितीकरण याला आपण प्रदूषण असे म्हणू शकतो. हां, ही एक नॉर्मल केलेली मी व्याख्या आहे. पहा ना, जेव्हा आपण जंगलामध्ये जातो किती छान असतं तिथं, कोणीही तिथं कोणत्याही प्रकारच्या गाड्या नसतात, धूळ नसते, धूर नसतं, रहदारी नसते, ट्रॅफिक नसतं, त्यामुळं एअर कशी असते तिथली? तर तिथली जी हवा असते ही शुद्ध असते. म्हणजेच आपण तिथं काय म्हणतो? प्रदूषण विरहित जो भाग आहे तो आहे. आणि जर का ते जर तुम्ही सिटीमध्ये या, किंवा आता फॉर एक्झाम्पल आपण वाई घेतली आणि वाईमध्ये तुम्ही चौकामध्ये गेलात किंवा मोठ्या पुलावरती गेलात, तर मोठ्या पुलावरती कसं हो, खूप रहदारी असते, गाड्या असतात, सतत त्या गाड्यांमधून धूर चाललेला असतो आणि सतत ती माती धूळ त्यातून येत असते. त्या गाड्यांमधून जो गॅस बाहेर पडत असतो हा कार्बन डायऑक्साईड असतो. म्हणजे इथली जी हवा आहे आपण कशी म्हणतो? ती अशुद्ध हवा आहे. मग शुद्ध हवा आणि अशुद्ध हवा कधी ठरवलं तुम्ही? शुद्ध हवेमध्ये काय होतं? तिथं प्रदूषण नसणारे, अशुद्ध हवेमध्ये प्रदूषण असणारे. मग प्रदूषण म्हणायचं कोणाला? सो आपण इथं असं लिहू शकतो, प्रदूषण म्हणजे काय? तर कोणत्याही पदार्थाचे अथवा वस्तूचे वस्तूचे होणारे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. आता पहा, प्रदूषण हे आपल्याला हवं असं वाटतं का? वाटतं का? वा किती छान वाटते, वा मस्त वाटते, अशीच एअर पाहिजे, अशीच हवा पाहिजे, अशुद्ध हवा खूप भारी वाटते, नाही. सो आपण आणखी एक असं म्हणू शकतो, प्रदूषण म्हणजे काय? तर हा पर्यावरणामध्ये आपल्याला कसं वाटतं ते नकोसं वाटतं, पर्यावरणामध्ये होणारा अनावश्यक, आवश्यक आहे का तो? त्यातून कोणत्याही पद्धतीचा फायदा आहे का? नाही. आणि अस्वीकारार्य किंवा अननेसेसरी अनएक्सेप्टेबल चेंज आहे, हो की नाही? म्हणून आपण असं सुद्धा म्हणू शकतो, प्रदूषण म्हणजे पर्यावरणात होणारा किंवा पर्यावरणातील अनावश्यक आणि अस्वीकार्य प्रदूषण.
पदार्थाचे अथवा वस्तूचे होणारे दूषितीकरण आणि दुसरं म्हणजे पर्यावरणातील अनावश्यक आणि अस्वीकार्य बदल. पहा, आता हे प्रदूषण ज्या घटकांमुळं होतं त्या घटकांना प्रदूषके असं म्हटलं जातं. पहा, प्रदूषण म्हणजे काय, तर याला म्हणायचं पोल्युशन. हां, वरचं जे आत्ता आपण पाहिलं त्याला म्हणायचं पोल्युशन, तर दुसरं प्रदूषके. त्याला काय म्हणतात हो, तर पोल्युटंट्स. म्हणजे हे कोण आहेत, प्रदूषण घडवून आणणारे घटक. त्यांना काय म्हणायचं, प्रदूषण घडवून आणणारे घटक. आता पहा, प्रदूषण होतं का होतं, कोणत्या कारणामुळे प्रदूषण होतं, वाढती लोकसंख्या, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावरती झालेलं औद्योगिकरण, नंतर जंगलतोड, नागरीकरण, नंतर मोठ्या प्रमाणाची वाहतूक, नको असलेल्या कीटकनाशकांचा, कीडनाशकांचा अतिवापर, या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, तर प्रदूषण होतं. आणि जे घटक प्रदूषण घडवून आणतात त्यांना प्रदूषके असं म्हटलं जातं. म्हणजे परिसंस्थेतील नैसर्गिक क्रियामध्ये अडथळा आणणारे, असं पण म्हणू शकू, म्हणूयात आपण परिसंस्थेतील नैसर्गिक क्रियांमध्ये, नैसर्गिक क्रियांमध्ये अडथळा आणणाऱ्या, अडथळा आणणाऱ्या आणि जैविक आणि अजैविक घटकांवर परिणाम करणाऱ्या घटकांना जैविक आणि अजैविक घटकांवर, जैविक आणि अजैविक घटक म्हणजे कोण, तर वनस्पती, प्राणी आणि मानव. वनस्पती, प्राणी आणि मानव, जैविक आणि अजैविक घटकांवर परिणाम करणाऱ्या घटकांना काय म्हणतात, प्रदूषके असे म्हणतात. प्रदूषके किंवा त्यालाच पोल्युटंट्स. लक्षात आलं, प्रदूषके म्हणजे काय, असे घटक की जे परिसंस्थेतील नैसर्गिक क्रियामध्ये अडथळा आणतात. म्हणजे रोजचं होणारं जे काही त्यांचं चक्र असेल, नायट्रोजन चक्र असेल, विविध घडणाऱ्या पर्यावरणातील घटना असतील, आणि जैविक आणि अजैविक घटकांवरती जे घटक परिणाम करतात त्यांना प्रदूषके असं म्हटलं जातं. आता पहा, ही प्रदूषके दोन प्रकारचे असतात. प्रदूषकांचे प्रकार, प्रदूषकांचे प्रकार एकूण दोन प्रकार आहेत. एक म्हणजे नैसर्गिक प्रदूषके, नैसर्गिक प्रदूषके, आणि दुसरी म्हणजे मानवनिर्मित प्रदूषके. नैसर्गिक प्रदूषके आणि मानवनिर्मित प्रदूषके. पहा, यातील जी नैसर्गिक प्रदूषके आहेत म्हणजे नॅचरल पोल्युटंट्स, हे जे आहेत हे कालांतराने नष्ट होतात, हे कालांतराने नष्ट होतात. पण जे मॅनमेड आहेत म्हणजेच मानवनिर्मित जी प्रदूषके आहेत ही नष्ट होत नाही. हे काय होतात, कालांतराने नष्ट होतात. हे काय हो, कालांतराने नष्ट होत नाही, थोड्या कालावधीनंतर ही नष्ट होत नाही. प्रदूषण म्हणजे काय पाहिलं, प्रदूषके कोणाला म्हणायचं पाहिलं, प्रदूषकांचे एकूण दोन प्रकार आहेत, नॅचरल पोल्युटंट्स आणि मानवनिर्मित, मॅनमेड पोल्युटंट्स, नैसर्गिक प्रदूषके आणि
मानवनिर्मित प्रदूषके. पहा आता जे जी प्रदूषके नैसर्गिक प्रदूषण घडवून आणतात त्यांना नैसर्गिक प्रदूषके असं म्हणतात, आणि जी प्रदूषके मानवनिर्मित प्रदूषण घडवून आणतात त्यांना मानवनिर्मित प्रदूषके असं म्हणतात. आता एकूणच प्रदूषण का बरं होतं, कोणती कोणती कारणं मी तुम्हाला सांगितली. एक म्हणजे लोकसंख्या वाढ, औद्योगिकरण, नागरीकरण, वाहतूक, कीटकनाशकांचा अतिवापर, जंगलतोड यासारख्या अनेक गोष्टींमुळं प्रदूषण होतं. पहा त्यातील नैसर्गिक प्रदूषण पहा कोणकोणतं आहे, तर तुम्हाला माहीत आहे भूकंप, चक्रीवादळ, ज्वालामुखी, महापूर, ही जी काही आहेत ही सगळी नैसर्गिक प्रदूषणाची उदाहरणं आहेत. हां, मग हे प्रदूषण घडवून आणणाऱ्या घटकांना काय म्हटलं जातं, नैसर्गिक प्रदूषके. तर मानवनिर्मित प्रदूषण म्हणजे काय आहे, तर वाहतूक असेल किंवा औद्योगिकरण असेल, इंडस्ट्रियलायझेशन असेल, नागरीकरण असेल, ही जी काही आहेत ही मानवनिर्मित प्रदूषणाची उदाहरणं आहेत. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, दोन संकल्पना पाहिल्या. एक म्हणजे ह्या दोन मेन होत्या आणि त्याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला आणखी इथं सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे आपण पाहिलं पर्यावरण म्हणजे काय, दुसरं परिसंस्था म्हणजे काय, त्याच्यामध्ये असणारे घटक कोणकोणते, प्रदूषण म्हणजे काय आणि प्रदूषके कोणाला म्हणायचं हे देखील आपण पाहिलेलं आहे. आत्ता आपण थांबूयात आणि रिमेनिंग पार्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात.